नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया अथवा मग भारताचे राष्ट्रचिन्ह आपण बघत आहोत, त्यातील आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. तर पहिला जो होता तो होता राष्ट्रध्वज. तिरंगा पाहिलेलाच आहे, राष्ट्रभाषा पण पाहिलेली आहे, त्यानंतर राष्ट्रीय पक्षी पण पाहिला. तर आज आपण बघणार राष्ट्रीय फुल, त्यानंतर राष्ट्रीय झाड, राष्ट्रगीत, राष्ट्रीय नदी, राष्ट्रीय चिन्ह आणि इतर जे पण असतील ते सर्व टॉपिक आपण इथे कव्हर करत आहोत. तुम्ही याच्या आधीचे पार्ट्स पाहिले नसतील तर ते आधी बघून घ्या, त्यानंतर एक एक टॉपिक करत इथपर्यंत या, जेणेकरून तुमची सिक्वेन्सली अभ्यास राहील आणि लवकर तुमच्या लक्षात राहील. तर राष्ट्रध्वज त्याबद्दल माहिती घेतलीच, राष्ट्रभाषा, राष्ट्रीय पक्षी जो की मयूर अथवा मोर असतो, पाव क्रिस्टॅटस असं त्याचं वैज्ञानिक नाव आपण पाहिलेलं आहे. आपण आता सुरू करूया राष्ट्रीय फुल. तर भारताचे राष्ट्रीय फुल तुमच्यापैकी खूप जणांना माहिती असेल, पण खूप जणांना माहिती नसेल तर ते उत्तर देतात की गुलाब हे असेल. कुणालाही विचारा ते गुलाब सांगतात. पण भारताचं राष्ट्रीय फुल जे आहे ते कमळ. तर कमळ फक्त कमळामध्ये पण भरपूर प्रकार येतात, तर त्याचं जे वैज्ञानिक नाव असतं ते आपल्यासाठी किंवा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ते नाव महत्वाचं असतं. लोटस हे नाव इंग्लिश मधलं आहे. तर त्याचं जे वैज्ञानिक नाव आहे ते म्हणजे नेलुंगो न्यूसिफेरा गार्डन. हे लक्षात राहिलं ठीक नसलं तरी, पण एकदा दोनदा असलं तर सहज लक्षात राहतं, नेलुंबो निसुफेरा गार्डन. तर हे भारताचं राष्ट्रीय फुल आहे. आता फुलाचे भरपूर प्रकार आहेत पण हेच का निवडलं गेलं, त्याच्या मागे पण कारण असतं, त्याच्या मागचा एक स्पेसिफिक इतिहास असतो आणि त्याची माहिती आपण इथं घेत असतो. तर बघा, कमळ कशाचं प्रतीक आहे? आध्यात्मिकता, फलदायी, संपत्ती, ज्ञान आणि प्रदीपन. हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून झालं किंवा मग साधारण शब्दांची माहिती म्हणलं तर त्याच्यातून पण याचं इंडिकेशन होतं. एक कमळ कशाचं प्रतीक आहे? आध्यात्मिकता, फलदायी, संपत्ती, ज्ञान आणि प्रतिपन. महत्वाचं, कमळाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती अशी आहे की भयानक पाण्यात वाढ झाल्यानंतरही ती अपवित्रतेकडे दुर्लक्ष करते. जर तुम्ही कमळ पाहिलं असेल तर लक्षात येतं, किंवा कमळ कुणी पाहिलं नसेल तर यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते, ते चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये वाढतं आणि तरी देखील त्याच्यावरती चिखल किंवा कुठल्याही पाण्याचा थेंब जरी टाकला तरी तो घरंगळून खाली पडतो. तर हीच याची खासियत आहे, त्यामुळे कदाचित कमळ हे भारताचं राष्ट्रीय फुल निवडलं गेलेलं असेल. आणि दुसरीकडे कमळ म्हणजे हृदय आणि मनाची शुद्धता देखील दर्शवतं, आणि ह्याच एडिक्शनमुळे राष्ट्रीय फुल कुठलं असेल तर कमळ हे निवडण्यात आलेलं होतं असं त्यांच्या माहितीनुसार आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी हा फोटो आणलेले आहेत. तर हे तिन्ही देखील फोटो कमळाचेच आहेत, पांढरा, थोडासा गुलाबी, थोडासा गुलाबी. पण त्यातील ह्या तिन्ही पण आपल्या भारताचे राष्ट्रीय प्रतीक नाहीत, तर आपल्या भारतीय प्रतीकाचं जे आहे त्याचं नाव महत्वाचं असतं. ते म्हणजे वैज्ञानिक नाव तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला त्याचे फोटो भेटून जातील. इतकं काही डीपमध्ये सर्च किंवा रिसर्च करण्याची गरज नाही. आपल्या एक्झामच्या दृष्टीमध्ये महत्वाचे पॉईंट कुठले आहेत तर तेच लक्षात घ्या की भारताचं राष्ट्रीय फुल कुठलं आहे, कमळ. त्याचं नाव वैज्ञानिक नाव काय? नेलुंबो न्यूसिफेरा गार्डन. इतकाच पॉईंट सध्या तरी आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ओके, प्राचीन भारताच्या कला आणि पौराणिक कलेत या फुलाला अतिशय अनोखं स्थान होतं आणि अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचं शुभचिन्ह कुणाला मानलं गेलं आहे तर कमळाला. आणि भारत जर पाहिला तर वनस्पतीमध्ये अतिशय समृद्ध आहे, भरपूर साऱ्या प्रकारच्या वनस्पती इथं पाहायला भेटतात. जर सध्याची कंडिशन म्हणलं तर 2015 पर्यंत आय थिंक सध्या भारत वनस्पतींच्या विविधतेमध्ये जगात 10व्या तर आशियातील 4थ्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी लेटेस्ट मधली नाही आहे, ही आकडेवारी फार आधीची आहे. तरी पण जर बारकाईने अभ्यास केला तर ही त्याचा क्रमांक किती होता? जगात 10व्या तर आशियातील 4थ्या. पूर्ण आशिया खंडामध्ये भारत विविध 4थ्या क्रमांकावर आहे. आणि वनस्पतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर विविधता किंवा जी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्याच्यानुसार जर क्रम लावला तर जगामध्ये 10व्या क्रमांकावर येतो. आणि आतापर्यंत सर्वेक्षण केलेल्या सुमारे 70% भौगोलिक क्षेत्रातून भारतातील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, याचा अर्थ इंग्लिश मध्ये BSI, त्यानं 47,000 वनस्पतींच्या प्रजातीचं वर्णन केलेलं आहे. भारतामध्ये एकूण किती? तर BSI यांनी 47,000 वनस्पतीच्या प्रजातीचं वर्णन केलेलं आहे. BSI काय आहे? तर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, भारताची एक संस्था असते किंवा याच्यातर्फे सर्वे केले जातात. त्यातून काय नाही काय केलेलं आहे, 70% भौगोलिक क्षेत्र आहे तर त्यातील 47,000 वनस्पतींच्या प्रजातींचं वेगवेगळ्या प्रजातींचं वर्णन त्यांनी डीपमध्ये केलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, इतक्या व्हिडिओतून आपल्यासाठी घेण्यासारखं इतकंच होतं की भारताचं राष्ट्रीय फुल कमळ आहे, त्याचं वैज्ञानिक नाव. इतर माहितीसाठी आमचे इतर व्हिडिओज बघा. जर तुम्ही आतापर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. याच्यानंतर हा टॉपिक किंवा ही सिक्वेन्स संपल्यानंतर आपण भारतीय राज्यघटना ही सिक्वेन्स चालू करणार आहोत. त्यासोबतच मी इथं काही टेक्निकल व्हिडिओज टाकण्याचा देखील विचार करत आहे, तर त्याचा देखील तुम्हाला फायदा असेल नसेल पण इतरांना नक्की फायदा होईल, तर त्याचा देखील लाभ घेत चला. जर तुम्हाला इतर कुठले
इतर कुठले व्हिडिओ तुमच्या कामाचे नसतील तर डायरेक्टली स्किप करा, ते पाहूच नका. पण जे कामाचे असतील ते मात्र नक्कीच पहा, तुम्हाला फायदा नक्की होईल इतकंच. ठीक आहे, थँक्यू.